तर खातेवाटप रखडलं आणि पालकमंत्र्यांच्या नियुक्त्याही रखडल्या। त्यामुळे स्वातंत्र्यदिनी कोणत्या मंत्र्यांनी कोणत्या जिल्ह्यामध्ये ध्वजारोहण करावं याच्या सूचना देण्यात आल्यात। त्यामुळे ध्वजारोहण करणारे मंत्रीच पालकमंत्री असतील का अशाही चर्चा रंगू लागल्यात। पाहूयात कोणते मंत्री कुठे ध्वजारोहण करणार आहेत। देवेंद्र फडणवीस नागपूरमध्ये, सुधीर मुनगंटीवार चंद्रपूरमध्ये, चंद्रकांत पाटील पुण्यामध्ये, राधाकृष्ण विखे पाटील अहमदनगरमध्ये, गिरीश महाजन नाशिकमध्ये, दादाजी भुसे धुळ्यामध्ये, गुलाबराव पाटील जळगावमध्ये, रवींद्र चव्हाण ठाण्यामध्ये, मंगल प्रभात लोढा मुंबई उपनगरामध्ये ध्वजारोहण करतील। दीपक केसरकर अर्थात सिंधुदुर्ग, उदय सामंत रत्नागिरी, अतुल सावे परभणीमध्ये ध्वजारोहण करतील। संदीपान भुमरे औरंगाबादमध्ये, सुरेश खाडे सांगलीमध्ये, तर विजयकुमार गावित नंदुरबारमध्ये ध्वजारोहण करतील। तानाजी सावंत उस्मानाबादमध्ये, शंभुराज देसाई साताऱ्यात, अब्दुल सत्तार जालन्यामध्ये, तर संजय राठोड यवतमाळमध्ये ध्वजारोहण करतील। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।